मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। भीम आर्मी या संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातील देवबंद परिसरात कारमधून आलेल्या हल्लाखोराने अंधाधुंद गोळीबार केले। ते दिल्लीहून सहारणपूर मधील छुटमलपूर येथील आपल्या घराकडे जात होते। हरियाणाची नंबर प्लेट असलेल्या एका कारमधील अज्ञात हल्लाखोराने चंद्रशेखर यांच्यावर 4 राऊंड फायर केले। या गोळीबारात चंद्रशेखर यांच्या कारच्या काचा फुटल्या, एक गोळी त्यांच्या पोटाला चाटून गेली। या हल्ल्यात ते बालंबाल बचावले असून या घटनेनंतर उत्तर प्रदेशात भीम आर्मीचे सदस्य आक्रमक झाले होते। देवबंद येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना सहारणपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला। रुग्णालयाबाहेर त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा कसून शोध सुरू केला आहे। चंद्रशेखर आझाद हे देवबंद येथील त्यांच्या संघटनेचे सदस्य ऍडव्होकेट अजय यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते। काही दिवसांपूर्वीच ऍडव्होकेट अजय यांच्या आईचे निधन झालेले आहे। ते या वकिलांच्या घरातून बाहेर पडत नाही, तोच एका कारमधून आलेल्या हल्लाखोराने चंद्रशेखर यांच्या दिशेने गोळीबार केला। एकूण 4 राऊंड फायर करण्यात आला, परंतु सुदैवाने एक गोळी चंद्रशेखर यांच्या पोटाला चाटून गेल्यानं ते बालंबाल बचावले। या घटनेचा भीम आर्मीने तीव्र शब्दात निषेध केला असून उत्तर प्रदेशात दलित व मुस्लिम नेत्यांना संपवण्याचे काट कारस्थान रचले जात असल्याचा आरोप संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गौतम यांनी केला आहे।